गणपति बाप्पा मोरया। वेलकम बैक टू माय चैनल इंडियन मॉम। कसे आहात सर्व? मजेत ना? आणि मजेतच रहा। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाणे आणि गुळाचे पौष्टिक असे मोदक। तर हे आजचे मोदक लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खूप फायदेशीर आहेत आणि लहान मुलंही खूप आवडीने खातील। तर आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपीही बनवून बघा। आपण कालच बिटाचे मोदक बघितले, तर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तर व्हिडिओ नक्की बघा। आणि या 10 दिवसांमध्ये असे बाप्पाला वेगवेगळे मोदक हे आपण देऊया। बाप्पालाही आवडतील, घरात लहान मुलं असतील त्यांनाही आवडतील, मोठ्यांनाही आवडतील। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेंगदाण्याचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ। सर्वप्रथम शेंगदाणे अशा एखाद्या खोल तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये भाजून घ्यावेत। गॅस फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे। शेंगदाणे जर तुम्ही मोठ्या गॅसवर भरभर भाजले तर शेंगदाणे वरती जळतात आणि आतमध्ये व्यवस्थित भाजले जात नाही, त्यामुळे मोदकाची चव बिघडते। तसेच शेंगदाण्याचे फायदे म्हणाल तर यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असते। शेंगदाण्यापासून विविध प्रकारचे व्हिटॅमिनसुद्धा मिळतात, जसे की व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, तसेच ओमेगा 6 सुद्धा यामध्ये असते। असे भरपूर फायदे हे शेंगदाण्याचे आहेत। तसेच गुडही शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे। कोणाला पोटाचे विकार असतील तर गुळाच्या नियमित सेवनाने ते दूर होतात। तर असे हे अतिशय पौष्टिक असे गूळ शेंगदाण्याचे मोदक आपण आज बनवणार आहोत। शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजत असताना सतत परतत रहा, म्हणजे ते सर्व साईडने व्यवस्थित भाजले जातील। तर आता हे शेंगदाणे भाजून झाले आहेत, तर हे एका ताटामध्ये काढून घेऊया। शेंगदाण्याच्या साली काढणं या ऑप्शनल आहेत। मी ह्या असेच ठेवते, कारण शेंगदाण्याच्या सालीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, तर मी ते असेच ठेवणार। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धवट काढू शकतात आणि अर्धवट राहू देऊ शकतात। तर आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। मिक्सरचं भांडं हे मोठंच घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडे शेंगदाणे टाकायचे खाली, मग अर्धा गूळ टाकायचा, आणि नंतर मग पुन्हा राहिलेले शेंगदाणे, आणि मग राहिलेला गूळ टाकायचा आहे। असं हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। जास्त बारीक नाही करायचे, नाहीतर मोदक ही चिकट होतात। चमच्याने हलवत असं मिक्सर चालू बंद करून हे मिश्रण बारीक करून घ्यायचे। तर शेंगदाणे कोमट असतानाच याला बारीक केल्यामुळे याला ओलसरपणा आलाय। तर यामध्ये दूध किंवा तूप घालण्याची आवश्यकता नाहीये। मिश्रण जर खूप कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं गरम तूप घालू शकतो। तर असा हा मोदकाचा साचा घेऊन यामध्ये आपण मोदक बनवूया। तर याला साचाला तूप, तेल वगैरे काहीच लावायची गरज नाहीये, कारण की यालाच नॅचरली तेल असं आलेलं असतं। तर अशा प्रकारे गोळा करून साच्यामध्ये पूर्ण असा दाबून भरायचा आहे, त्यामुळे मोदकाला आकार हा सुरेख येतो। तर असा व्यवस्थित दाबून मोदक हा भरून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक आपला तयार झालाय। दिसायलाही किती छान दिसतोय, सुंदर दिसतोय एकदम। तर असे हे शेंगदाणा गूळ मोदक नक्की करून बघा।
खूप पौष्टिक आहेत आणि मुलांच्या वाढीमध्येही याचा भरपूर फायदा होतो. तर मुलंही खूप आनंदाने खातील हे मोदक केले तर, आणि बाप्पालाही आवडतील. तर नक्की करून बघा. तर कुठे असं राहिलं असेल, त्याला वरती आकार आला नसेल, तर पुन्हा एकदा तिथं सारण भरून असं पुन्हा प्रेस करून व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि एक्स्ट्राचं काही असेल तर तेही काढून घ्यायचे, जे आकार हा खूप छान येतो आणि दिसायला खूप सुंदर दिसतात. मग नाहीतर तुम्ही अशा प्रकारेही करू शकतात. अगोदरच थोडं असाचा ओपन असतानाच त्यामध्ये वरती टोकाला थोडं थोडं सारण ठेवायचे दोघं साईडला, आणि मग प्रेस केलं बंद केल्यानंतर मग आतमध्ये पुन्हा बाकी राहिलेलं सारण भरायचं. फक्त हे सारण अगदी दाबून दाबून भरा, त्यामुळे मोदकाच्या कडाया व्यवस्थित दिसतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब करा. तर चला मग भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.